सुरुवातीची बातमी आहे राष्ट्रवादीशी संबंधित. लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या 14 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 7 ते 8 जागांवरच्या उमेदवारांच्या नावाबाबत घोळ सुरू आहे. राष्ट्रवादीला 4 मतदारसंघांची अदलाबदल हवी आहे. याबाबत लवकरच काँग्रेसबरोबर वाटाघाटींची बोलणी सुरू होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. याबाबत राष्ट्रवादीची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते. आणि आपल्यासोबत आहे आमचा प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष, आज राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होती, काय काय नेमकं घडलं या बैठकीमध्ये? केतकी, नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी जाहीरपणे असं सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीनं त्यांची पहिली यादी जवळपास 14 ते 15 उमेदवारांची ही निश्चित केलेली आहे. ती जवळजवळ अंतिम झालेली आहे आणि उर्वरित नावांची सुद्धा यादी ज्या जागांची अदलाबदल करायची आहे त्या जागा सोडून ती 21 जानेवारी पर्यंत अंतिम केली जाईल असं भास्कर जाधव यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांची अदलाबदल करून हवी आहे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच काँग्रेस समोर ठेवणार आहे. आणि राष्ट्रवादीची अशी इच्छा आहे की ज्या जागांची अदलाबदल करायची आहे किंवा ज्या ठिकाणी दोघेही काँग्रेस लढायला उत्सुक आहेत त्या जागा त्यांनी त्यांच्या बळावरती जाहीर कराव्या यासाठी समन्वय समितीची बैठक लवकरच बोलवण्यात यावी अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे करणार आहे. पण एक बाब आज स्पष्ट झालेली आहे की राष्ट्रवादीनं 14 मतदारसंघातल्या उमेदवारांची जवळजवळ निश्चित केलेली आहे आणि 7 ते 8 मतदारसंघांच्या उमेदवारांबद्दल अजून ती घोळ कायम आहे. तसंच 3 ते 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून बदल करून हवी आहे हे आज स्पष्ट झालेलं आहे. केतकी, धन्यवाद आशिष आतापर्यंतच्या माहितीबद्दल.